आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडेत खाकी अधिकारी मान्य देशी दारूचे दुकान बंद करा, संतप्त महिलांसह ग्रामस्थांनी केली मागणी. शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावातील देशी दारू दुकानमुळे गावातील तरुण पिढी बर्बाद होत असून काही अधिकाऱ्यांचे पाठबळ असणारे दारू दुकान तातडीने बंद करा, अशी मागणी इथल्या संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी केली. टाकवडे गावात देशी दारूचे दुकान असल्यामुळे युवकांमध्ये सुद्धा व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत चालले असून देशाचे भवितव्य समजली जाणारी युवा पिढी व्यसनापायी बर्बाद होत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. याचा त्रास माता भगिनींनाही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. सदर दारू दुकानासमोर लोक नेहमी दारू पिऊन धिंगाणासुद्धा घालतात, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होतो. गावामध्ये दारूमुळे नेहमी वाद होऊन बिकट परिस्थितीही निर्माण होत आहे. तसेच दारूच्या या सवयीमुळे गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावातील देशी दारू दुकान बंद करावे अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त केली. त्यांच्याकडून दारूबंदीसाठी आग्रह धरला जात आहे, मात्र काही अधिकारी आपला खिसा गरम करण्याच्या नादात या दारू व्यसनायिकांना पाठीशी घालून टाकवडेमधील संसार मात्र उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे येथील खाकी अधिकारी मान्य देशी दारू दुकानाचे बंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मानकर न्यूजसाठी टाकवडेहून संदीप इंगळे.